मेघना ओके कुठे निघालत? घर सोडून चालले. काही प्रॉब्लेम आहे काकी? जे झालं ते झालं. तुम्ही वा आपल्याला पण कळलं का? छान. नाही म्हणजे मी शालिनी पुरे पुरे कळलं. तुला कसं कळलं ते कळलं मला. उगीच नको असा पुळका दाखवूस माझ्यासाठी. हा गरीब चेहरा करू नकोस बाई. मला माहितीये तुला माझ्याबद्दल असं काही वाटत नाही ते. आणि हे जे काही सगळं झालंय ना हे तुझ्या बापामुळेच झालंय. अगं तुम्हा लोकांना काही मी ओळखत नाही का? हा सगळा पैसा दिसला ना तुम्हाला म्हणून तर तुझं लग्न तुझ्या बापाने आमच्या सागरशी लावून दिलं. आता काय ही सगळी कारसणं असतोय तो माणूस. एकदा मी या घराच्या बाहेर पडले माझी फॅमिली या घराच्या बाहेर पडली की आहे सगळं तुमच्यासाठी बकरा ऐश. पण मी नाही असं करून देणार तुम्हाला. एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या बापाला धडा शिकवल्याशी राहणार नाही मी. बस बस झालं आता. गोवर्धन काकांबद्दल आणि मुक्ताबद्दल काही बोललेलं मी अजिबात खपून घेणार नाहीये. मुक्ताशी लग्न करण्याचा निर्णय हा माझा आहे. सर्वस्वी माझा. तुला वाटतंय ना तसं कोणीही कुठलाही इराद्यानं हिला माझ्या गळ्यात बांधलेली नाहीये. तू मोठी आहेस म्हणून तुझा मान राखतोय आणि गप्प बसतोय मी. आणि या सगळ्या गोष्टींपेक्षा तू जो गुन्हा केलायस ना तो कबूल कर. आजीचं मन खूप मोठं आहे. ती करेल माफ तुझ्यासारखीला. चल मुक्ता. पाहिलंस मेघना ही आजकालची मुलं तुला अक्कल शिकवत आहेत. पण मेघना तू घर सोडून का चालली आहेस? त्या गोवर्धन प्रभूमुळे ना. अगं पण त्यांना तर तेच हवं आहे. नाही मेघना इतका अपमान झाल्यानंतर तू हे घर सोडणं योग्य नाही. या घरात राहूनच तुला ह्या सगळ्यांना धडा शिकवायचा आहे. तेव्हा जर तू आत्ता घर सोडलंस तर ती खूप मोठी चूक असेल. नाही मेघना हे घर सोडून जायचं नाही.